शिवसागर मित्रांनो, आज आपण आलेलो आहे स्वराज्याचं टोक, टोकाचा किल्ला म्हणजे पारगड किल्ला, हा आपण आज पाहण्यासाठी आलेलो आहे. जो येतो चंदगड तालुका कोल्हापूर जिल्हा येथे हा किल्ला आहे. कोल्हापूर मध्ये हा असा किल्ला आहे जो स्वराज्याचं टोक आहे, म्हणजे स्वराज्याचा शेवटचा किल्ला हा आहे तो किल्ला. अतिशय घनदाट झाडीत वेढलेला असा किल्ला पारगड आपल्याला दिसून येतो. सरळ हे मी तुम्हाला शेवट दाखवतो, वर पाहू शकतो हत्ती असे कलश आहे. मंदिर हे मंदिर हनुमानाचं मंदिर आहे. आता आपण मंदिराच्या बॅक साइड समोरचा बुरुज पाहण्यासाठी जात आहे आणि खाली तिथं आपण गाडी लावलेली आहे. आपण पाहू शकतो तिथं गाडी लावली आम्ही आणि रात्री आम्ही तिथं जो रोड दिसत आहे आपल्याला, तो हा जो रोड आहे हा त्या रोड सरळ आम्ही तिकडे गेलो आणि मध्ये तिथं आम्हाला गवा दिसला. गवा म्हणजे खूप डेंजरस असा गवा होता तो, आणि पण तो आम्हाला भिऊन पळाला आणि आम्ही पण त्याला भिऊन पळालो. म्हणजे प्रत्येकाला भीती असती, त्याला पण भीती आहे म्हणून वर जाऊन बसलाय. पाहू शकतो इथं तटबंदी आहे, सध्या ढासळलेली आहे ही वाली. किल्ल्याला खूप नैसर्गिक तटबंदी आपण पाहू शकतो आणि आम्ही त्या रोडने गेलेलो तिथं गवा दिसलाय आम्हाला. तो रोड जो आहे तो डायरेक्ट किल्ल्यावर येतो. रोड सुद्धा आम्ही त्या रोडनी पण सुद्धा आम्ही येऊन दाखवतो तुम्हाला वर. तर चला आता आपण किल्ला फिरूया. किल्ला गोवा आणि महाराष्ट्राच्या बाउंड्रीवर आहे. सकाळचं मोहक वातावरण आणि खाली या पक्ष्यांचा मोहक आवाज यामुळे आपल्याला खूप मस्त फील होत. आणि आता आपण इथं पाहू शकतो हा बुरुज आहे. इथं पाहू शकतो तटबंदी आहे आणि इथं पाहू शकतो कशा पद्धतीनं म्हणजे दगड आहे आणि काय काय लोक काय करतात तिथं जातात आणि आपल्या जीवाची रिक्स घेऊन तिथं सेल्फी वगैरे काढतात. तर तसं नका करू, ते खूप रिस्की आहे, तिथं नका जाऊ म्हणून. इतकं डेंजरस आहे की एका मिनटात जर ते ढासळलं तर गयो. आणि इथं पाहू शकतो तटबंदी आहे आणि आता हा बुरुज आहे एक. हे पाहू शकतो खाली जंगल आहे. या जंगलात वाघ, बिबट्या, गवा, रानडुक्कर असे प्राणी आढळतात व हिरण सुद्धा. स्पेशली हत्ती सुद्धा या जंगलात आहेत. हा गोव्याचा भाग असता आहे, म्हणजे गोव्याचा परिसर असल्यामुळे येथे हत्ती पण आढळतात. इथे आपण पाहू शकतो समोर तटबंदी आहे आणि तो स्टे करू शकतात तुम्ही रात्रीच. आम्ही रात्रीच आलेलो. इथे तांबे म्हणून एक हॉटेल आहे इथं, त्यांच्या तिथं राहा. आम्ही पण तिथंच राहिलेलो. मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये म्हणजे लिहून देतो की त्यांचं हॉटेलचं नाव काय आहे. तर तुम्ही जे आलात तरी तिथं राहा. गड किल्ला म्हणजे आपल्या स्वराज्याचं टोक, म्हणजे शेवटचं टोक असं पण म्हणतात या किल्ल्याला. हा शेवटचा किल्ला आहे आपल्या महाराष्ट्रातला, त्या पुढं गोवा आहे, तिकडं या साईडला कर्नाटक वगैरे बाकी आहे. इथे तटबंदी आहे आपण पाहू शकतो. इथे सुद्धा अशी तटबंदी आहे आपण पाहू शकतो.
इथे खाली सौच खूप आहे. एक मंदिर आहे. Thank you.
वर तटबंदी दिसली आहे. ते खूप अवघड आहे. जास्त तर तटबंदी नाहीये. तानाजी मालुसरेंचे जे पुत्र होते रायबा त्यांना हा किल्ला शिवाजी महाराजांनी दिलेला. ते या किल्ल्याचे सुभेदार होते आणि त्यांचे वंशज अजून इथं आहेत. त्यांची तलवार आणि गळ्यातलं जे असतं माळ ती पण सुद्धा आहे. कवड्याची माळ जी असती ती पण आहे वर भवानी मातेच्या मंदिरात. तीही आपण पाहूया. तर चला आता आपण जाऊया. गिरगंजाळ जंगल आहे तिथं. मध्ये काय आवाज आला तर ते कॅन्सल केलं. या जंगलात इंडियन जॉइंट स्क्वेअरल म्हणजे शेकरू सुद्धा आहे. महाराष्ट्र पाहू शकतो आपण कुठं कुठं ते शेकरू आहे. महाराष्ट्र कर्नाटक बाउंड्रीवर आहे. तमिळनाडू मध्ये आंध्र प्रदेश ओरिसा छत्तीसगड मध्य प्रदेश व आंध्र प्रदेश येथे हे शेकरू असत. विठोजी मावळे हे होते आणि त्यांना येथे या किल्ल्यावर वीरमरण आले होते. त्यांना तोप लागलेली आणि त्यांची जी सती होते त्यांनी सती स्मारक इथं आहे. पाहू शकतो सौ तुळसाबाई विठोजी मावळे सती स्मारक. सती म्हणजे काय हे तुम्हाला माहीत नसलं तर की जर बाईचा खोंद्या नवरा वारला तर त्यांनी चितात जाऊन उडी आणायची. इंडियन मंटजॅक म्हणजेच भेकर हे सुद्धा आहे. तुम्ही पाहू शकता किल्ल्यावर आहेत एशियन एलिफंट. वा येथे आहे एशियन एलिफंट. हे पाहू शकतो इथं माहिती दिलेली आहे. नमस्कार मी किल्ले बारगड अशी खूप हे केले माहिती दिलेली आहे. या साईडला श्री भवानी देवी किल्ले पारगड असं लिहिलेलं आहे. दगड असतो त्यांचे टोपगोळे.
जाऊ शकतो. भवानी मातेचं मंदिर एंट्रन्स गेट सध्या ते बंद आहे, पण बाहेरून तर दाखवलेलंच. या हॉटेल मध्ये आम्ही राहिलेलो आहे, हॉटेल भगवती हॉटेल. या हॉटेल मध्ये आम्ही राहिलेलो रात्री. तुम्ही इथं स्टे करा, खूप चांगलं रूम आपल्याला भेटतो. इथं हे काका आहे, त्यांचं हॉटेल खूप चांगलं आहे. इथं या, तुम्ही स्टे करा. डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला नंबर देतो, त्या नंबरवरून यांच्याशी संपर्क घेऊ शकता तुम्ही. तर चला आता आपण जाऊया. बघा ना स्प्राईट त्याच्यात. तर आता आपला किल्ला पूर्ण पाहून झालेला आहे. एक दिवस तिथेच काढलेला आपण, रात्र स्टे केलेलं. आणि आता आपण परतीच्या प्रवासाला निघूया. नष्टीक निश्चिंद क्षेत्र किल्ले पारगड फोटो. इथं पारगडला आल्यावर पारगड 0 किलोमीटर असं किल्ले. आम्ही दरवेळेस असं किलोमीटरचं जिथं असतं तिथं जाऊन फोटो काढतो, म्हणजे असंच आठवण ठेवण्यासाठी. 0 किलोमीटर आमचं खास आहे. त्यांना गाव दिसतो वाटतो, इसला त्यांना गाव. कसा वाटला हा व्हिडिओ? या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर शेजारची जी घंटा येतील दाबा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळतील. तोपर्यंत बाय बाय.